हाय एवरीवन, मी अनिता अनिता बोरकर कुक मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे करवंदाची आमटी। खूप मस्त लागते खायला, तुम्ही पण करून बघा। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ही आमटी। तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता। चला तर मग करवंदाची आमटी कशी बनवतात ते बघूया। इथे मी आज करवंदाची आमटी बनवून दाखवणार आहे। हे एक पाव करवंद आहे, बाजारामधून आणलेलं आहे। हे असे कट करून घेतले आहे करवंद। यामधले बी काढून घ्यायचे असे आतमधले। चला तर मग करवंदाची आमटी तयार करून घेऊया। चला तर मग इथे करवंदाची आमटी तयार करून घेते। त्यासाठी मी इथे एक चम्मच तेल घालते। जास्त तेल घालावं नाही लागत आमटीला। तेल इथे चांगलं तापलेलं आहे। यामध्ये एक चम्मच जिरे घालते, एक चम्मच मोहरी घालते, एक चम्मच मेथी दाणे, एक चम्मच धने घालते। हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। जिरे मोहरी इथे छान तळतळलेली आहे। यामध्ये लसूण घालते, 5-6 लसणाच्या पाकळ्या। इथे मस्त धने, जिरे, मोहरी, लसूण मस्त तळतळली आहे। ते हे करवंद घालते, एकत्र मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये स्वादानुसार नमक घालते, हळदी पावडर। एकत्र मिक्स करून घ्यायचं। हे करवंद 2 ते 3 मिनिट इथे पकू द्यायचं आहे। लाल तिखट घालते 1/2 चम्मच। इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहे, करवंद पण मस्त सॉफ्ट झालेले आहे। जास्त पकवायचं नाही आहे करवंद, बघा लवकर पकतात। मी हे गूळ घेतलेलं आहे, किसलेला गूळ आहे हा। गूळ घालते यामध्ये। इथे हा गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। मी इथे एक पाव करवंदला एक पाव गूळ घेतलेला आहे, थोडासा कमी आहे एक पावाला। एकत्र मिक्स करून घ्यायचं। मस्त आमटी बनते करवंची, आंबट, गोड, तिखट, खूप छान लागतो खायला। गूळ इथे पूर्ण वितळवून घ्यायचं आहे। इथे गुळाला एक उकळी येऊ द्यायची आहे। इथे मस्त करवंदाची आमटी तयार झालेली आहे, बघा मस्त रंग आलेला आहे। खूप मस्त आणि सॉफ्ट पण झालं आहे, खायला खूप मस्त लागते। तुम्ही पण करून बघा करवंदाची आमटी। मस्त आमटी इथे पकलेली आहे, बघा। ही आमटी तुम्ही पोळीसोबत, जेवणासोबत खाऊ शकता। खूप मस्त लागते, आंबट, गोड, तिखट। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करा, जेणेकरून मी असाच नवनवीन व्हिडिओ बनवणार तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार। चला तर मग अशाच मस्त रेसिपीसह पुन्हा भेटूया। हॅव अ नाईस डे।